नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत। श्रोते हो, लवकरच महाशिवरात्रीचं हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण येणार आहे। भगवान शंकरांची पूजा केला जाणारा महापर्व म्हणजे महाशिवरात्रीच काही दिवसांवर आलाय। हिंदू धर्मात सणांचं महत्त्व फार आहे। या महिन्यात दोन मोठे सण आहे येतात, एक म्हणजे होळी आणि दुसरं म्हणजे महाशिवरात्री। भगवान शंकरांची पूजा केला जाणारा महापर्व महाशिवरात्री काही दिवसांवर आला आहे। महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा केली जाते। अशी मान्यता आहे की या दिवशी यांचा विवाह झाला होता। शिवरात्रीवर भगवान शिवची विविध रूपात पूजा अर्चना केली जाते। या दिवशी भगवान शंकरांची वरात काढली जाते। या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 शनिवारी येत आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास ठेवल्याने व्यक्ती सर्व इच्छा पूर्ण होतात। तर बघा, भगवान शंकरांना या दिवशी चुकूनही या 5 गोष्टी अर्पण करू नका। पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुळस। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना चुकूनही तुळस वाहू नये। प्रत्येक प्रकारच्या पूजेत तुळशीचा वापर होतो, पण हिंदू धर्मात तिचे महत्त्वही आहे। पण तुळस भगवान विष्णूंना शंकरांना वर्ज्य आहे आणि भगवान विष्णूंना ती प्रिय आहे। भगवान शंकरांना पूजेत फक्त बेलपत्र वाहिले जाते। तुळशीची संबंध म्हणजे विष्णूसोबत आहे, म्हणून शंकराला तुळस वाहिली जात नाही। आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुटलेल्या अक्षता। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करत असाल आणि तुटलेल्या अक्षता त्यांना वाहू नका। तुटलेले तांदूळ वाहणे पूर्णपणे अपूर्ण आणि अशुद्ध असते, त्यामुळे भगवान शंकरांना वाहिलेले हे जात नाही, त्यामुळे अखंड तांदूळ वाहा। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शंख। महाशिवरात्रीच्या दिवशी शिव उपासनेत शंखाचा वापर करणे वर्ज्य आहे। त्याचं मागं एक कारण आहे, भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला, जो भगवान विष्णूंचा भक्त होता। शंखाला असुराचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे शंकराच्या पूजेत शंख कधीच वापरला जात नाही। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कुंकू। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना कुंकू वाहिलं जात नाही। सौभाग्याचं प्रतीक जरी असलं तरी भगवान शंकर हे बैरागी आहेत, त्यामुळे शंकरजींना कुंकू वाहिलं जात नाही। तशीच हळदही चढवली जात नाही। आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे नारळ पाण्याने अभिषेक करू नये। महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या आराधनेच्या वेळी शिवलिंगावर नारळ पाणी अभिषेक करू नये। नारळाला महालक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं, त्याचा संबंध भगवान विष्णूंशी आहे, त्यामुळे शंकराला नारळ पाण्याने अभिषेक करणे शंकरांना नारळ पाणी अभिषेक करू कधीच करू नये। तर श्रोते हो, याच 5 गोष्टी होत्या। तुम्हाला नक्कीच आता माहिती पडली आहे, तर या गोष्टी चुकूनही करू नका। व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।